रेशनिंगचा मोठा काळाबाजार नवी मुंबई पोलिसांनी समोर आणलाय. कोविड काळात गरीब जनतेला पुरवण्यात येणारे रेशनचे तांदूळ थेट त्यांना न मिळता विविध देशात निर्यात होत होता. कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्र राज्यातून हा तांदूळ आणण्यात आला होता. नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं आतापर्यंत 270 मेट्रिक टन तांदूळ जप्त केला आहे. तसंच गेल्या 8 महिन्यात 32,827 मेट्रिक टन तांदूळ दक्षिण आफ्रिकेच्या विविध देशात निर्यात करण्यात आला आहे. त्याची किंमत 80 कोटीच्या आसपास आहे. यात 18 आरोपींची नावं समोर आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. नाही, यातामध्ये आतापर्यंत 3 आरोपी कर्नाटकावरून आणलं आहे. ज्यांचे दुकानाचा माल जिथून आला होता ते आहेत, पण इट्स द टिप ऑफ द आईसबर्ग. भरपूर कमी आरोपी आहेत. असले भरपूर आरोपी असण्याची शक्यता आहेत. आम्हाला तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की 7 एजंट कर्नाटकामध्ये आहेत. 1 एजंट आपलं सोलापूरमध्ये आहेत, जो त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो. त्यांच्या अकाउंटमध्ये 47 लाख रुपये गेलेले आहेत, समजले का? प्लस यामध्ये जे कंपनी इन्वॉल्व आहेत, त्यांचे जितके डॉक्युमेंट एक्सपोर्टसाठी त्यांना दिले होते सगळे फिक्स CCS आहेत. आणखीन असं वाटतं की जे आतापर्यंत एक्सपोर्ट झालेले आहेत ते सगळे के सगळे या पद्धतीने झाला असावा असं आमच्या तपासाच्या दृष्टिकोनानं वाटतं. आता आम्ही सगळे एव्हिडन्स गोळा करत आहोत, म्हणजे काय, आणखीन आरोपी अटक करण्याची कोशिश करत आहोत. हा तांदूळ महाराष्ट्राच्या आतापर्यंत आमच्याकडे जे पुरावे आहेत त्यामध्ये निष्पन्न झालेले नाही, पण महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या बॅग सापडलेले आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या तांदूळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण आतापर्यंत हा निश्चित झाला आहे की हा कर्नाटकाचा तांदूळ आहेत. प्लस हा तांदूळ जे आहेत तिथे जे बॅग सापडले त्यामध्ये पंजाब, हरियाणा आणि चंडीगड गव्हर्नमेंटच्या बॅग सापडल्या आहेत. मध्य प्रदेशच्या बॅग सापडलेले आहेत. आरोपी जो मुख्य आरोपी आहे आमच्यापर्यंत निष्पन्न होत आहे तो लखन पटेल आहे. आणखीन त्यांच्यावर आतापर्यंत 12 गुन्हा दाखल आहेत. वेगळा कुछ गुन्हा छुटलेले आहे, कुछ गुन्हा फायनल झालेले आहेत. आणखीन त्यांच्यावर एक नाशिकमध्ये मोका सुद्धा चालू आहे.